प्रथम भारतीय महिला, त्यातही महाराष्ट्रीय। प्रत्येक भारतीय आणि विशेषतः मराठी माणसाला गर्व वाटावा अशीच कमला भागवत सोहानी यांची जीवनकथा आहे। त्या प्रथम भारतीय महिला आहेत ज्यांनी PhD डिग्री प्राप्त करून संशोधन क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली। आजही त्या प्रत्येक भारतीय स्त्री आणि वैज्ञानिक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहेत। आज विशेषमध्ये गोष्ट पहिली भारतीय महिला PhD संशोधक कमला सोहानी यांची। महान गणितज्ञ भास्कर यांनी 12व्या शतकात लिहिलेला ग्रंथ सिद्धांत शिरोमणीच्या पहिल्या भागाला त्यांनी नाव दिले लीलावती। लीलावती ही त्यांची मुलगी होती। सोबतच ती एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारी महिला होती जिच्याशी ते गणिताविषयी चर्चा करत। आदि शंकराचार्य यांना शास्त्रार्थात आवाहन करून त्यांना निरुत्तराच्या स्थितीत आणणारी उभय भारती एक महिला होती। या आपल्या भारतीय संस्कृती आणि प्राचीन परंपरेत अनेक महिला दार्शनिक तत्वज्ञानी झालेल्या आहेत। वेदांच्या अनेक ऋचा या महिलांद्वारेच निर्मित आहेत, परंतु मध्यकाळातील आक्रमणे आणि सामाजिक रचनेतील बदलामुळे महिलांची स्थिती ही रसातळाला गेली आणि आधुनिक भारताच्या रचनेत महिला सशक्तीकरणाला बळ दिला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी। कमला सोहोनी यांचे विवाहापूर्वीचे नाव कमला भागवत असे होते। त्यांचा जन्म इंदोर येथे 18 जून 1911 झाला। त्यावेळी भागवत परिवार हा प्रतिष्ठित परिवार म्हणून ओळखला जायचा। त्यांचे वडील आणि काका नारायणराव आणि माधवराव भागवत यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून BSc केमिस्ट्री अर्थात रसायनशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ज्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नावाने ओळखले जाते, अशा प्रतिष्ठित कॉलेजमधून आपली मास्टर डिग्री पूर्ण केली। स्वतंत्रपूर्वीच्या काळात ही खूप मोठी उपलब्धता होती। ते पहिल्या नेमक्या विद्यार्थ्यांमध्ये होते ज्यांनी प्रथमच रसायनशास्त्रात स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली। त्यानंतर दोघेही बंधू टाटा कंपनीत कार्यरत झाले। काही वर्षातच नारायणराव भागवत यांनी स्वतःची साबणाची फॅक्टरी टाकली। साहजिकपणे आपल्या वडिलांचा आणि काकांचा कमलावर प्रभाव पडला आणि घरच्या या वातावरणामुळे कमला यांनी सुद्धा याच क्षेत्रात कार्य करण्याचे ठरविले। त्या लहानपणापासूनच हुशार होत्या। प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी सेंट झेवियर कॉलेज मुंबई येथून केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयातून BSc शिक्षण पूर्ण केले। पूर्ण केलेच नाही तर त्या कॉलेजमध्ये टॉप सुद्धा आल्यात। कमलाच्या या यशाने सर्वच प्रभावित झाले। साहजिकच घरातील परंपरेनुसार कमला यांनी मास्टर डिग्री पूर्ण करण्याकरिता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू येथे MSc करण्याचे ठरविले, पण त्यांना खूप मोठा धक्का बसणार होता। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे डायरेक्टर होते नोबल पारितोषिक विजेते Dr. C.V. Raman। त्यांनी कमला भागवत यांच्या प्रवेशाला साप नकार दिले। त्यावेळी पुरुष प्रधान वातावरण असल्याने डॉक्टर रमन यांनी स्पष्ट केले की ते कुठल्याही स्त्रीला आपल्या संस्थेत प्रवेश करू देणार नाहीत, पण कमलासारख्या प्रतिभावान महिलेला प्रवेश नाकारणे कमलाला पसले नाही। त्यांना हे अपेक्षितच नव्हते की डॉक्टर रमन सारखे व्यक्ती त्यांच्या प्रवेशाला विरोध करतील। त्यांना या प्रश्नाचे उत्तर हवे होते की त्यांना प्रवेश का नाकारला जातोय, का तर फक्त त्या एक स्त्री आहेत म्हणून। पण त्या याला घाबरल्या नाहीत किंवा निराश होऊन घरी परतल्या नाहीत। त्यांनी ठरविले की त्या या अन्यायाविरुद्ध लढा देईल आणि त्यांनी गांधीजी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला। त्या रोज Dr. C.V. Raman यांच्या ऑफिस बाहेर बसून आपला विरोध सत्याग्रहाच्या मार्गाने दर्शवू लागल्यात। त्यांच्या या सततच्या प्रयत्नाने शेवटी संस्थेला झुकावं लागलं। डॉक्टर रमन यांनी कमला यांना आपल्या ऑफिसात बोलावले आणि त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत ॲडमिशन देण्याचे मान्य केले। काही अटीही ठेवल्या गेल्या। पहिली अट, पूर्ण वेळ, ज्याला रेग्युलर स्टुडंट म्हणतात, कमला यांना पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून राहता येणार नाहीत। दुसरी अट, त्यांना ॲडमिशन तेव्हाच मिळेल जर त्या एका वर्षानंतर आपल्या कामाने डायरेक्टर रमन यांना प्रभावित करू शकतील। तिसरी अट म्हणजे त्या कुठल्याही मुलाच्या संपर्कात राहणार नाहीत,
आणि कुठल्याही पुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार नाहीत। अशा काही अटीसहित त्यांना प्रवेश मिळालाच। तेव्हाचा काळ हा कुठल्याही महिलेसाठी कठीण असाच होता। त्यावेळच्या आठवणीत कमला सोहनी सांगतात, रमन हे महान शास्त्रज्ञ असले तरी ते अतिशय संकुचित वृत्तीचे होते। त्यांनी मला ज्या प्रकारे वागणूक दिली ते मी कधीही विसरू शकणार नाही, कारण एवढेच होते की मी एक स्त्री आहे। हा माझा खूप मोठा अपमान होता। तो काळ स्त्रियांसाठी खूप वाईट काळ होता। जर नोबेल विजेता एका स्त्रीशी असा वागू शकतो तो सामान्यांबद्दल काय बोलायचं। आता कमला यांनी आपल्या या अपमानाचे उत्तर आपल्या कामातून देण्याचे ठरविले। कमला यांनी 1933-34 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला। पण म्हणतात ना, जगात चांगली बाजूही आहे। कमला यांच्या बाबतीतही तेच घडलं। त्यांना त्या संस्थेत एक गुरु मिळाले ज्यांनी कमला यांचे जीवनच बदलून टाकले। ते होते बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटचे शिक्षक यम श्रीनिवास। यम श्रीनिवास हे प्रतिभावान शास्त्रज्ञ होते। त्यांनीच भारतात मायक्रोबायोलॉजीचा पाया रचला आणि काही काळानंतर त्यांच्याच नेतृत्वात फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी ऑफ युनिट, ज्याला डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी अँड सेल म्हणून ओळखले जाते, याची स्थापना केली गेली। श्रीनिवास यांच्या नेतृत्वात आणि आपल्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी अनेक शोधपत्र प्रकाशित करण्यास सुरुवात केली। त्यांचे 1936 नॉन प्रोटीन नायट्रोजन ऑफ पल्सेस या नावाचे पहिले शोधपत्र बायोकेमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले। त्यानंतर त्यांनी दुधाच्या प्रोटीन आणि इतर गोष्टीवर शोध केले। हळूहळू त्यांचे अनेक शोधपत्र प्रकाशित होऊ लागले। त्यांच्या या अथक परिश्रमासमोर डॉक्टर रमन यांना सुद्धा झुकावे लागले आणि त्यांनी 1936 त्यांचे MSc पूर्ण केले। त्यांच्या या सत्याग्रह आणि चिकाटीचे परिणाम झाले की हळूहळू संस्थेत अनेक महिला प्रवेश घेऊ लागल्या आणि शांतपणे का असेना, त्यांच्या या विद्रोहाने इतर स्त्रियांना संशोधन क्षेत्रात प्रवेश मिळवून दिला। हॉपकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड टेस्टिंग मुंबई येथे एक वर्ष काम केल्यानंतर 1937 त्या कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी येथे पुढील शिक्षण आणि शोधाकरिता गेल्या। तिथे त्यांनी आपले शोध कार्य सुरूच ठेवले आणि अनेक शोधपत्र प्रकाशित केले। त्यांच्या या कर्तृत्वामुळेच त्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ झाल्यात ज्यांना संशोधनाकरिता इंग्लंड येथे स्कॉलरशिप देण्यात आली। त्यानंतर त्यांनी इतर मित्रांसोबत लॅबोरेटरीमध्ये काम करण्यास सुरुवात केली। तिथे सुद्धा त्यांनी आपल्या मित्रांसोबत वेगवेगळे शोध लावलेत। त्यानंतर काही काळ हॅपकिन यांच्या लॅबमध्ये सुद्धा शोध प्रक्रियेचे काम केले। हॅपकिनच्या प्रेरणेने त्यांनी आपली वनस्पती रसायनशास्त्रातील PhD थीसिस प्रस्तुत केली, जिथे इतर लोकांचे शोध प्रबंध 1500 ते 2000 पानांचे होते, तिथे कमला यांचे प्रबंध केवळ 40 पानांचे होते। त्यांच्या या प्रबंधनाने खूप वावाई लुटली आणि कमला भागवत या शोध क्षेत्रात PhD प्राप्त करून पहिल्या महिला डॉक्टर झाल्या। आता त्या डॉक्टर कमला भागवत म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। इंग्लंडमध्ये असतानाही त्यांनी आपली भारतीय संस्कृती सोडली नाही। त्या नेहमी कुठेही साडीच घालायच्या। त्यानंतर त्या भारतात परतल्या। त्या खूप प्रखर देशभक्त होत्या। त्यांनी गांधीजी यांच्या नेतृत्वात अनेक सत्याग्रहात सहभाग घेतला। त्यांचा राष्ट्रवाद खूप प्रबळ होता। त्यांना अनेक विदेशी कंपन्यांचे भरघोस रकमेचे ऑफर आलेत, पण आपल्या मातृभूमीपुढे त्यांना काहीही प्रिय नव्हते। अनेक अमेरिकी फार्मा कंपनी त्यांच्या मागे लागल्यात, पण शेवटी त्या कंपन्यांना निराश होऊनच परत जावे लागले। हे प्रत्येक भारतीयांसाठी गर्वाचा विषय आहे आणि यातून प्रेरणा घेण्यासारखे आहे। त्यानंतर त्यांनी भारतात राहून अनेक शोध प्रक्रियेत भाग घेतला। त्यांनी काही काळ मुंबई महानगरपालिकेतही काम केले। व्हिटॅमिन शोध प्रक्रियेत त्यांनी कुनूर येथेही काम केले। कमला यांची ओळख लंडनला ॲक्च्युरियल सायन्स या विषयात शिकत असलेल्या एका हुशार विद्यार्थ्याशी झाले। त्याचे नाव होते माधव सोहोनी। 1947 त्या दोघांनी घरातील सर्वांच्या संमतीने विवाह केला। त्यांना अनिल आणि जयंती नावाचे दोन अपत्यही झालेत। देशसेवेसाठी त्या नेहमी पुढे असत। त्यांनी नीरा या पेयाचा शोधही लावला। 28 जून 1998
वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.